हजारो गोष्टी तुमची वाट पाहतात स्टोरीटेल ऍप डाऊनलोड करा आजच श्रोते स्टोरीटेलच्या हो, खजिन्यातून या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आज आपल्या पुढे सादर आहे एक अनमोल रत्न याच नाव आहे छावा धर्मवीर छत्रपती संभाजी राजेंच्या संघर्षमय जीवनावर आधारित व स्वर्गीय शिवाजी सावंत यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेली मराठीतील अजरामर साहित्यकृती म्हणजे छावा विद्वत्ता प्रतिभा आणि शौर्याचा दुर्मिळ मिलाफ हा ज्यांच्या व्यक्तिमत्वाचा पैलू होता त्या छत्रपती शंभूराजेंनी कोवळ्या वयात अत्यंत खडतर परिस्थितीत स्वराज्य रक्षणाचं शिवधनुष्य पेललं बलाढ्य व राक्षसी बळ असलेल्या शत्रूंनी स्वराज्यावर घाला घातला अंतस्थांनी कारस्थानं रचली तरीही हा छावा बदला नाही छत्रपती शिवाजी महाराजांचं रक्त त्यांच्या अंगात सळसळत होतं मृत्यूची त्यांना तमा नव्हती होती ती केवळ स्वराज्याची इथल्या रयतेच्या रक्षणाची कल्याणाची स्वराज्य व स्वधर्मासाठी साक्षात मृत्यूलाही भिडणाऱ्या छत्रपती संभाजीराजेंचं बलिदान जणू आमच्या अस्मितेला सदैव जागृत ठेवतं विचारातले निखारे धगधगत ठेवतं आणि कर्तृत्व पराक्रमाची गाथा लिहिण्याची साथ घालत तर सादर आहे छावा या अजरामर कादंबरीतील हा एक अंश आवाज लाभला आहे प्रसिद्ध अभिनेते उदय सबनीस यांचा बाहेर ऊन तावत होते उभा राजगड आत पोळून निघत होता संभाजीराजांच्या महालात आपल्या गोंदल्या हाताने माठातील थंडगार पाण्याचा पेला शंभूराजांच्या हाती देताना धाराऊ म्हणाली काहिली वती या जीवाची निसती आणि तिने आपल्या कपाळावर दाटी केलेला घाम डाव्या हाती पदर घेऊन निपटला इतक्यात जिजाबाई महालात आल्या घाम पुसलेला अंगावरचा पदर धाराऊने लगबगीने ठाकेठीक केला शंभूराजे आऊसाहेबांना बघताच कमरेत वाकले पेला डाव्या हाती घेत त्यांनी मुजरा केला घ्या म्हणत जिजाऊंनी पुढे होत पेला त्यांच्या ओठाशी भिडविला पाणी पिताना बाळराजांच्या पापण्याक क्षणभर मिटल्या गेल्या जिजाऊंची नजर त्यांच्या कपाळीच्या दोन दळी शिवगंधावर गेली सकाळी त्यांनीच ते बाळराजांच्या कपाळी रेखले होते गडावर अनेक दासदासी होत्या राजांचा सात राण्यांचा राणीवसा होता पण बाळराजांच्या कपाळी शिवगंध रेखण्याचं काम जिजाबाईंनी कुणाच्याही हाती आजवर जाऊ दिले नव्हते त्यांचे ते समाधान होते कसले होते कसे होते हे कुणालाही सांगता येणार नव्हते हातचा रीता पेला बाळराजांनी चौरंगावर ठेवला जिजाबाई त्यांना काही बोलणार होत्या इतक्यात पाली दरवाजावरची गडचडीची दुडदुडणारी नौबत सर्वांच्या कानावर आली जिजाऊंचा चिंता क्रांतक आक्रसलेला चेहरा क्षणभर त्यामुळे उजळल्या झाला चल बाळशंभू राजे चढतायत सदरेवर जाऊ जिजाबाईंनी बाळराजांचा हात आपल्या हाती घेतला आणि त्या सदरेच्या रोखाने चालू लागल्या श्रोते हो आत्ता आपण ऐकला छावा या कादंबरीतील श्राव्य स्वरूपातील अंश छावातील प्रत्येक पात्र निराळ शंभूराजेंच्या बालपणापासून ते त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक टप्प्यात त्यांच्या स्वभावाचे कर्तृत्वाचे आणि धैर्याचे एक एक पैलू उलगडच जातात यातील शब्द जणू सारी पात्र प्रसंग अक्षरशः डोळ्यापुढे आणतात मराठी अस्मितेचा मानविंदू असणाऱ्या शंभूराजेंच्या कर्तृत्वाची इतकी प्रवाही प्रभावी आणि ओजस्वी उलगड क्वचितच कुठं आढळेल मराठी मनावर काही पिढ्या गारुड घालणाऱ्या छावाला स्टोरीटेलने श्राव्य स्वरूपात आपल्या पुढे आणला आहे प्रसिद्ध कलाकार उदय सबनीस यांचा समर्थ आवाज त्याला लावला आहे त्यांच्या आवाजात छावा ऐकणं म्हणजे एक थक्क करणारा स्तब्ध करणारा अनुभव तो घ्यायलाच हवा संभाजी महाराजांना अशा रीतीनं जाणून घेणं म्हणजे स्वतःला संपन्न करणं मित्र छावाप्रमाणे मराठीतील अनेक उत्तमोत्तम साहित्यकृती स्टोरीटेल ऍप मध्ये आपल्याला ऐकायला मिळतील त्यांचा जरूर जरूर आस्वाद घ्या संपन्न व्हा आणि मराठी मानबिंदूंना अशाच पद्धतीने मानवंदना देत राहा धन्यवाद स्टोरीटेल ॲप डाउनलोड करा सबस्क्राईब करा आणि ऐका हजारो दर्जेदार मराठी पुस्तकं नामवंत कलाकारांच्या आवाजात यासाठी डब्ल्यू 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 डॉट स्टोरीटेल डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या